शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विधान भवनावरती मोर्चा काढलेला होता आणि हा मोर्चा आता यशस्वी झाला असं म्हणू शकतो. वनजमिनीचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला गेलेला आहे अशी मागणी शिष्टमंडळानं केलेली होती आणि सरकारनं त्याच्यावरती सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. वनहक्क जमिनींचे दावे पुढच्या 6 महिन्यात निकाली काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. 2006 पूर्वी जेवढी जागा असेल ती जागा परत देऊ, अपात्र प्रकरण पुन्हा एकदा तपासू, गहाळ झाल्याचा पुरावा असेल तर तोही ग्राह्य धरण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिलेलं आहे. या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी एक विशेष टीम तयार करण्यात येणार आहे. मुख्य सचिव स्वतः याचा आढावा घेतील आणि पुढच्या 6 महिन्यात प्रकरण निकाली निघतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. अतिशय सकारात्मक अशा प्रकारची चर्चा झाली. यातली सगळ्यात प्रमुख मागणी ही वन जमिनीच्या हक्काची होती. आलेल्या आंदोलकांपैकी 90% हे आदिवासी आणि ज्यांना वन जमिनीचा हक्क मिळालेला नाही किंवा त्यांना पात्रतेपेक्षा कमी वन जमीन मिळाली आहे अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन आले होते आणि राज्य सरकारने त्याच्यामध्ये निर्णय केला की 6 महिन्याच्या आत या वन जमिनीच्या संदर्भातले सगळे दावे हे निकाली काढण्यात येतील आणि त्याकरता स्पेशल टीम कॉन्स्टिट्यूट केली आहे आणि 2005 आधीचा पुरावा ज्यांच्याकडे आहे कायद्याने त्यांना जेवढी देय जमीन आहे आणि 2005 आधीचा पुरावा असेल ती सगळी जमीन ही त्यांना देण्याच्या संदर्भातला आम्ही निर्णय केलेला आहे. यापूर्वी 2008 कर्जमाफी झाली होती आणि म्हणून 2009 आपण या योजनेत लाभार्थी समाविष्ट केले होते, परंतु काही लोक असे राहून गेले आहेत की ज्यांना 2008 त्या शासनाच्या योजनेचाही फायदा मिळाला नाही आणि त्या योजनेचा फायदा मिळाला नाही आणि ही 2009 सुरू झाली आणि म्हणून दोन्ही योजनेतनं ते वंचित राहिले आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी या योजनेचा फायदा देण्याचा आम्ही निर्णय केला आणि म्हणून 2001 ते 2008 अशा प्रकारचे जर कोणी लाभार्थी राहिले असतील की ज्यांना 8 त्या सरकारच्या योजनेचा फायदा मिळाला नाही त्यांना आम्ही त्याचा फायदा हा देणार आहोत. एक मागणी सातत्याने ही येत होती की जून 2016 ऐवजी जून 2017 ही कट ऑफ डेट करावी. त्याच्यावर आम्ही स्पष्टपणे सांगितलं की लोकांनी पैसे भरून टाकले आहेत आणि फार कमी लोक त्याच्यातले राहिले आहेत, त्यामुळे आता जर ही कट ऑफ डेट बदलली तर ज्यांनी पैसे भरले त्यांच्यावर अन्याय होईल. मात्र एक सरकारने सकारात्मक पाऊल असं सांगितलेलं आहे की यातले जर कोणी थकीत राहिले असतील तर काही ना काही जशी आपण प्रोत्साहनपर मदत केली आहे तशा प्रकारची मदत करण्याचा विचार सरकार निश्चितपणे करेल. आम्ही रात्रीला ट्रेनची देखील व्यवस्था केलेली आहे की ज्या ट्रेनमधनं हे सगळे शेतकरी नाशिकपर्यंत जातील आणि नाशिकवरनं ते आपापल्या गावाला जातील ही त्यांची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे अत्यंत सकारात्मकपणे सरकारनं पुढे येऊन या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत.